हेलो वेलकम बैक टू माय चैनल अब इन या वीडियो वन इलाकोदा जार केक नमक पकर ग्लास केक चलव कुरने रीती सैटेड़ नोक अब नमुक पेट वीडियो कड़क फस्ट नमक वे चॉक्लेट स्पोंज केक अब या वोमुटेड़ा नमें स्पोंज केक रेडी आकद नमक कोई पोटि और बौल्क नमक और अर टीसपू वनल एसनसू कूड़ी चेर्त नम्बे मुट नी बीट इन नमक और काल कप पंचसार वे या पड़ा चर पंचसार आयोजे पड़ा चेरत वे पड़च चेरक एने चेरत और कुछ नी मिक्स अब नम्बे मुटवे नाई पद वन इन नमक और टीसपू सणफ्लवर ओइल कूड़े चेर्त नूड़े मिक्स अब नम्बे बैटर रेडी आईटे नाई पद वन इन नमक वे ड्रई इंग्रीडियंस अरच यानिपर काल कपिलान मैदापुड़ी एड़ीटे इंतर टेबिस्पू मैदापुड़ी मैटेश अगर और टेबिस्पू कोको पउडर चेर्ति मैद कोको पउडर कूड़ी इधर काल कपू इक नमुक और काल टीसपू बेकिंग पउडर चेर्त अल नुप चेर्त अल काल टीसपूणि पगुति नमुक बेकिंग सोड चेर्त नरचना कुंजद मूं तवण अरच यानि मूं तवण अरचाणी इन नमुक नमें बैटरी मिक्स नम्बर पड़ी कुछ कुछ नाई मिक्स पाड़ू औरमी चल कट कल चेरती नमुक मिक्स अब नम्बर बैटरी ऐसे रेडी आई वन नमक कुछ टाइटाणुन इलम चूड़ वेलोर रो टीसपूण नमक लूसा एप करक्ट अलव वन चल नमें मुट अलवुस नमें बैटरी चल कुछ टाइटावा साध्यता अब कुछ चूड़व चेर्तमें इन नमक के टीन या बटर पेपर उ ओटर के टीन अल्प नमें बैटरी ओहिच बैटरी शेष इन टापण एयर बबल्स वेटीट इन नमक बेक या वाणी रेडी आकड़ा इवेद मिनट एवं नाई पी वन इन नमुक इतमूवेद अब इधर नम्बे केर कोईमुटा नमक सोफ्ट इत्र वलुप कटी ना पनीपोल नम्बे के अब नमक रू लेयर कट्क नमक रू री सैटेड़कोले रू लेयर कट्शम नैटन ग्लासी अलव राउंड षेपिल नम्बे के कट्टे सैट अल नामि पीसा केकूड इोले चीसा को चीसा या सैटानद अब नमुक नमें ग्लास केक सैटेड़ यानि वाली ग्लास इंटी नीसा नम्बे स्पोज के उपलब्ध वचर स्पूण उपयोग ना टाइट अमरती इनिटे मोटे नमुक कुर्च सिरप
കുറച്ച് ഷുഗർ സിറപ്പ് ഒഴിച്ചാൽ മതി, ഓവറായിട്ട് ഒഴിക്കണ്ട. ഇനി നമ്മൾ ഇതിലേക്ക് കുറച്ച് ക്രീം ഇതുപോലെ ആക്കി കൊടുക്കുന്നുണ്ട്. ക്രീം തേച്ച് കൊടുത്തിട്ട് വേണമെങ്കിൽ നമുക്കിങ്ങനെ ജസ്റ്റ് ഒന്ന് ലെവൽ ചെയ്ത് കൊടുക്കാം. ഇനി നമ്മൾ ഈ ക്രീമിൻ്റെ മുകളിലായിട്ട് കുറച്ച് ഡാർക്ക് ചോക്ലേറ്റ് ഗലാഷ് റെഡി ആക്കിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ നമുക്ക് ഈ ക്രീമിൻ്റെ മുകളിലോട്ട് നമ്മുടെ ഗലാഷും കൂടി ഒഴിച്ചു കൊടുക്കാം. ഇനി ഇതുപോലെ തന്നെ നമുക്ക് ലെയർ ലെയറായിട്ട് നമ്മുടെ ഈ ഗ്ലാസ് മുഴുവനായിട്ടും ഒന്ന് ഫില്ല് ചെയ്തെടുക്കാം. അപ്പോൾ നമ്മുടെ മുഴുവൻ ലെയർ ഇവിടെ റെഡിയാക്കി എടുത്തിട്ടുണ്ട്. ഇനി ഇത് മുകളിൽ ഇതുപോലെ നമ്മൾ ക്രീം വെച്ച് ഒന്ന് കുറച്ച് കട്ടിയിൽ തേച്ച് കൊടുക്കുക. അതിൻ്റെ മുകളിലായിട്ട് നമുക്ക് കുറച്ച് ഡാർക്ക് ചോക്ലേറ്റും കൂടി ഇട്ട് കൊടുക്കാം. അപ്പം നമ്മുടെ ജാർ കേക്കിനേക്കാൾ ടേസ്റ്റിയും അതുപോലെ ഈസി ആയിട്ടുള്ള നമ്മുടെ ഗ്ലാസ് കേക്ക് ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട്. എല്ലാവരും ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക, സിമ്പിളാണ്, നമുക്ക് പെട്ടെന്ന് ചെയ്തെടുക്കാൻ പറ്റും. അപ്പോൾ എൻ്റെ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ എല്ലാവരും ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക, കമൻറ്റ് ചെയ്യുക. അതുപോലെ ചാനൽ ഇതുവരെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാത്തവർ അതും കൂടെ ഒന്ന് ചെയ്യുക.